एका एका गाडीला मार्गस्थ होणं कठीण होत आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्या ताफ्याला लोकांनी मार्ग करून दिलेला आहे. परंतु काही गाड्या मात्र ज्या आहेत त्या अजूनही अडकून पडलेल्या आहेत आणि समोर पदाधिकारी जे आहेत ते आपण बघतोय आम्ही की जे झेंडे फडकवत आहेत राज ठाकरे यांना अभिवादन करतायत, त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन करतायत आणि आता संपूर्ण रस्ता जो आहे त्या ठिकाणी काही पदाधिकारी जे आहेत ते गाडीतून उतरलेले आपल्याला आम्ही बघू शकतो आहोत आणि इथूनच आता ते चालत जात आहेत. राज ठाकरे हे मला इथून दिसत नसले तरी त्यांच्या बरोबरच्या ज्या गाड्या होत्या त्यामधले बहुतेक पदाधिकारी जे आहेत ते आता उतरून जिमखान्याच्या दिशेने चालत जाताना मी बघू शकते आहे. स्वाती प्रणाली, जेव्हा राज ठाकरे खाली उतरतील आणि या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि खऱ्या अर्थानं मोर्चा सुरू होईल तेव्हाचा तो क्षण नेमका कसा असणार आहे, काय त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडेल? स्वाती, खरं तर मनसेनं आतापर्यंत अनेक मोर्चे काढलेत, वेगवेगळे मनसेचे आपण आंदोलनं बघितलेली आहेत, खळखट्याक आंदोलनं असतील त्यांची किंवा वेगवेगळी जी आंदोलनं आतापर्यंत त्यांनी पार पाडलेली आहेत त्या आंदोलनाच्या तुलनेत आजचं आंदोलन हे नक्की वेगळं असेल हे दिसून येत आहे. कारण जितक्या मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आलेले आहेत तेवढे पदाधिकारी कदाचित आजपर्यंत आपण बघितले नसतील. रजा अकादमीच्या वेळेला जो मोर्चा होता तो मोर्चा पोलिसांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेला होता, परंतु त्या मोर्चापेक्षा सुद्धा विराट रूप जे आहे ते आजच्या मोर्चाचं असू शकतं आणि त्या दृष्टीची सगळी जी परिस्थिती आहे ती आजूबाजूला आम्हाला दिसते आहे. मी जसं म्हणाले की शेकडोच्या संख्येनं बस ज्या आहेत त्या या गिरगावच्या चौपाटीवर मरीन ड्राईव्हला ज्याला आपण क्वीन नेकलेस म्हणतो तिथं पार्क झालेल्या आपण बघतो आहोत. जेवढी बसेसची संख्या आहे तेवढ्याच पेक्षा जास्त संख्या ही चारचाकी वाहनांची सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं हा मोर्चा कदाचित मनसेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा महामोर्चा आपल्याला म्हणता येईल. आणि मी जसं म्हणाले की आजच्या मोर्चामध्ये केवळ पदाधिकारी नाही तर पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय, आजपर्यंत जे मनसैनिक जे कधी पुढे आले नाही किंवा मनसेचे समर्थक म्हणून जे पुढे आले नाही अशी लोक सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसतील आणि त्यांचीच एक मोठी संख्या जी आहे, महिलांची एक मोठी संख्या जी आहे ती आज आपल्याला या मोर्चामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे वाट बघितली जाते ती राज ठाकरे यांची. ज्या क्षणी राज ठाकरे पोहोचतील त्यावेळेच कदाचित दृश्य जे आहे ते अतिशय वेगळं असणार आहे. लोकांना ऊर्जा मिळेल आणि ज्या गोष्टीसाठी आपण इतका वेळ ताटकळ वाट बघत होतो ती वेळ जी आहे ती आलेली आहे असा एक काहीतरी जल्लोष तिथे होताना नक्की दिसेल. तर प्रणाली, मोर्चाच्या स्थळी राज ठाकरे पोहोचलेले आहेत, त्यांच्या स्वागतासाठी काही विशेष या सोय या ठिकाणी करण्यात आली आहे का? यांच्या स्वागतासाठी काय नेमकं करण्यात आलेलं आहे, खरं तर आज त्यांना वेगळ्या स्वागताची गरज नाही आहे. जे भगवमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे, जे दृश्य त्यांच्या डोळ्यांना दिसणार आहे तेच दृश्य. जो नवीन झेंडा आहे त्या नवीन झेंड्याची पताका प्रत्येकाने आपल्या हातावर डोक्यावर बांधलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे हे चित्र जे आहे ते राज ठाकरे यांना सुखावणार असेल. बऱ्याच कालावधीनंतर, बऱ्याच अपयशानंतर राज ठाकरे आज हे आयोजन मनसेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्या आयोजनाची सागर देखील आपल्या सोबत आहे. सागर कडे या घडीची काय अपडेट आहे ते जाणून घेऊया. सागर, या घडीची अपडेट. मनसेचे पदाधिकारी काही जणांनी मोर्चेचा हळूहळू पुढे सरकत आहे. आपण हे दृश्य जर पाहिले असतील तर आपल्याला दिसत आहे मनसेचे पदाधिकारी हळूहळू चालत आझाद मैदानच्या दिशेने सुरू झालेला आहेत. राज ठाकरे हिंदू जिमखानाच्या इथे पोहोचल्याची माहिती इथे कार्यकर्त्यांना मिळाली आहे, त्यामुळे अनेक जण हळूहळू पुढे चालत निघालेले आहेत. आपण ही जर दृश्य दूरवर पर्यंत पाहिली तर आपल्याला दिसत आहे की एका बाजूने रस्ता हा बंद केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण मनसेचे कार्यकर्त्यांनी रस्ता व्यापून गेलेला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हातात झेंडा तर दिसतोच आहे पण त्याचवेळी भारताचा ध्वज देखील आवर्जून दिसतोय. याचा अर्थ जवळपास दिसतोय की भारतीय नागरिकत्व, भारतीय मुद्दा हा तर महत्वाचा आहेच आहे पण त्याचवेळी हिंदू ही संकल्पना किंवा हिंदूंचं राज्य ही संकल्पना सुद्धा
आवर्जून मनसेला सांगायचं आहे की काय असं दिसून येत आहे. आपण जर दूरपर्यंत दृश्य पाहिली तर मनसे ते कार्यकर्ते साधारणतः विल्सन कॉलेज पर्यंत गिरगाव चौपाटी पर्यंत आहेत असं सांगितलं जातं. तसंच हिंदू जिमखानाच्या मैदानात देखील मनसेचे कार्यकर्ते थांबलेले आहेत. राज ठाकरे इथे पोहोचलेले आहेत अशी इथे कार्यकर्त्यांची माहिती आहे. त्यामुळे काही जणांनी हळूहळू मोर्चा सुरू झाल्याचं सांगितलेलं आहे. थोडस पुढे निघालेले आहेत चालत आझाद मैदानच्या दिशेने आणि जो पूर्ण मागे जो दूरपर्यंत दिसतो आहे ते पण दिसत आहेत. आपल्याला हे जे दृश्य आहेत ते आपण बघताय मनसेचे कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला दूरपर्यंत माझे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे आपल्याला ते दृश्य दाखवत आहेत. दूरपर्यंत मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मनसेचे झेंडे संपूर्ण भगवं असं वातावरण दृश्य तर भगवी दिसत आहे सागर. मात्र मनसैनिक नेमक्या कोणत्या घोषणा देत आहेत हे ऐकायला मिळत आहे. मनसे हे जे घोषणा देत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा आहेत. मनसेचा जे जयकार असो राज ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है अशा स्वरूपाच्या तर घोषणा आहेत. पण त्याचवेळी हिंदुत्व च्या अनुषंगाने श्रीरामाच्या घोषणा देखील या मोर्चामध्ये आवर्जून लक्ष वेधत आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर मनसेच्या ज्या घोषणा होत्या याच्यामध्ये रामाच्या घोषणा नावाने कधी दिल्या जात नव्हत्या पण प्रभू रामचंद्रांच्या नावाने देखील. हा एक वेगळा बदल मनसेचा आपल्याला बघायला मिळतोय मनसैनिकांमधला. उदय जाधव देखील आपल्या सोबत आहेत. उदय, आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहात आणि आता किती काळ राहिलेला आहे मनसेच्या महामोर्चाचा हा प्रवास आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यासाठी? स्वती, अजून महामोर्चाला सुरुवात नाही झाली आहे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे अजून त्यांच्या पॉईंट वरती पोहोचले नाही आहे. हिंदू जिमखाना इथून महामोर्चाला सुरुवात होणार आहे आणि तिथेच राज ठाकरे हे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत आपल्या कुटुंबासह. त्यांची सध्या सर्व मनसैनिक जे ते वाट पाहत आहेत त्यांची त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे नेते देखील इथे उभे आहेत. थोड्याच वेळात कोणत्या क्षणी म्हणजे राज ठाकरे यांचं इथे आगमन होईल. मरीन ड्राईव्ह पासून ते कालबादेवी आणि पुढे मेट्रो स्टेशन आझाद मैदान आता महामार्गी सर्वत्र पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मोठा ठेवण्यात आलेला आहे. तिथे वाहतूक कोणती मोठ्या प्रमाणात झालेली आहे मरीन ड्राईव्हवरची, त्यामुळे राज ठाकरे यांचा गाड्यांचा ताफा इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे. काही मनसे कार्यकर्ते ट्रॅफिक दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र गर्दी झालेली आहे आणि फक्त एकच गाडी जाऊ शकेल असा एवढासा रस्ता जो आहे तो उरलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे राज ठाकरे यांना हिंदू लिखाण आहे ते पोहोचण्यासाठी उशीर होतो. अगदी उदय, तर गर्दीचा सामना करत राज ठाकरेंचा ताफा जो आहे सुरक्षा रक्षकांसोबत तो या ठिकाणी महामोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. काही क्षणांमध्ये महामोर्चामध्ये स्वतः राज ठाकरे हे जे आहे ते सहभागी होतील आणि त्यानंतरचा त्यांचा नेमका प्रवास हा पायीच असणार आहे की काही वेगळ्या पद्धतीचे बदल सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात येतील हे अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. मात्र हे भगवं वादळ ज्यामध्ये एक वेगळा नवचैतन्य उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, त्यामुळे हा महामोर्चा मनसेमध्ये मनसैनिकांमध्ये नवसंजीवनी पेरण्याचा खरं तर एक क्षण असू शकतो का हे आता येणारा काळच ठरवणार आहे. मात्र सध्या तरी जे चित्र या ठिकाणी बघायला मिळते ते तरी प्रसन्न आणि उत्साही असं वातावरण मनसैनिकांसाठी बघायला मिळते. बरेच जण सहकुटुंब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या महामोर्चात सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे. हिंदू जिमखान्यासमोर राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि काही क्षणांमध्ये आता ते गाडीमधून खाली उतरतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष महामोर्चात सहभागी होतील. तर सर्वच महामोर्चात सहभागी झालेले मनसैनिक उत्सुक आहेत केव्हा राज ठाकरे प्रत्यक्ष गाडीतून खाली उतरून महामोर्चाचा एक भाग बनतील आणि त्यांच्या भाषणाची देखील उत्सुकता आहे. आज ते संबोधित करणार आहेत सर्व मनसैनिकांना. त्यांच्या भाषणाचे प्रमुख काय मुद्दे असतील, काय ते भाषण करणार याची देखील मोठी उत्सुकता आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनो चले जाओ अशा घोषणा देखील मनसैनिक देताना बघायला मिळते. एकीकडे राज ठाकरेंनी जरी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं असेल तरी हिंदुत्वाचा मुद्दा हिंदुत्वाची लाईन घेऊन हा जो महामोर्चा निघालेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती मनसैनिकांनी मुंबईमध्ये श्रीरामांच्या मंदिरात जाऊन सकाळी आरती केली. यातून देखील एक मोठा मेसेज जो आहे तो मनसैनिकांनी दिलेला आहे. प्रणाली कापसे ज्या राज ठाकरेंच्या ताफ्यासोबत आहेत त्यांच्याकडे या घडीची अपडेट आहे. प्रणाली,
राज ठाकरेंचा ताफा आता हिंदू जिमखान्याच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये ते तिथे पोहोचतील, कारण आता वाट करून देण्यात आली. जसं मी म्हणाले होते की संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या सगळ्या बाहेर गावावरून आलेल्या बस आहेत त्या पार्क करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळं इथं खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली होती. परंतु आता मात्र राज ठाकरेंचा गाड्यांचा ताफा जरा पुढे निघालेला आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही सेकंदाला तिथं पोहोचतील आणि त्यानंतर ते मोर्चामध्ये सहभागी होतील. अतिशय उत्साहाचं वातावरण मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे आणि आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे हा परिसर अगदी म्हणजे बाहेर गावावरून आलेले जे मनसैनिक आहे अनेक जण चौपाटीच्या जवळपास सुद्धा उभे आहेत आणि त्यानंतर आता तिथून राज ठाकरे यांची गाडी गाड्यांचा ताफा क्रॉस झाल्यानंतर आता हे सगळे पदाधिकारी किंवा हे जे सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं जी आहेत ती आता हिंदू जिमखान्याच्या दिशेनं जी आहे ती चालू लागलेली आहे. दोन्ही बाजूला रस्त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा आहे. मी जसं म्हणाले की यापूर्वी कदाचित असं दृश्य हे मुंबईच्या या विशेषतः मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावर फार कमी बघायला मिळतं. जे चित्र आज बघायला मिळत आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे त्या मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याने भगवमय झालेलं आपण बघू शकतो. अगदी खरंय प्रणाली. अशीच या तुम्ही राज ठाकरेंच्या ताफ्यासोबत आहात त्यामुळे तुमच्या या प्रत्येक बातमीकडे ते लक्ष आहे. सागर कुलकर्णी देखील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्यांच्याकडे काय अपडेट आहे ती जाणून घेणार आहोत. सागर, खरं तर महामोर्चामध्ये सुरक्षेचा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण त्यासोबत एवढ्या मोठ्या संख्येनं कानाकोपऱ्यातून राज्याच्या हे मनसैनिक मुंबईत दाखल झालेत, त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे का ते देखील जाणून घ्यायला आवडेल. भागातून ज्या ज्या जिल्ह्यातून तालुक्यातून मनसेचे पदाधिकारी आले आहेत त्यांची व्यवस्था तिथले स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी प्रत्येक ठिकाणी दिलेली असते. आणि मुंबईत सुद्धा मोर्चाच्या ठिकाणी काही पाण्याच्या बॉटल्स सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण की भलेही 1.5 किलोमीटर अंतर हे जास्त नसलं तरी सुद्धा लोक बाहेरून आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा सेवा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. आता जी दृश्य आपण पाहत आहात त्याच्यानुसार आपल्याला अंदाज येत आहे की इथे कार्यकर्ते हळूहळू रस्त्या पुढे पुढे येत आहेत. तरी सुद्धा जे प्रमुख मनसेचे नेते आहेत त्यांनी अनेकांना थांबवून ठेवलेलं आहे, कारण की ज्यावेळेस राज ठाकरे मोर्चात प्रत्यक्षात सहभागी होतील त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मोर्चाला सुरुवात होईल. त्यामुळे आपण ही दृश्य पाहत आहात. बसेस सुद्धा ज्या लोकांना घेऊन आलेल्या आहेत त्या देखील इथे ट्रॅफिकमुळे थांबलेल्या आहेत. अनेक जण हातात झेंडे घेऊन मनसेच्या नावाने जोरदार घोषणा देत आहेत. काही क्षणातच राज ठाकरे स्वतः मोर्चात सहभागी होतील आणि त्यानंतर मोर्चा सुरू होईल असं दिसतंय. स्वाटिक अगदी. तर ही दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसरातली, ज्या ठिकाणी मनसैनिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. महामोर्चाची ही दृश्य हिंदू जिमखाना परिसरातली ही दृश्य आहे ज्या ठिकाणाहून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. काही सेकंदांमध्ये राज ठाकरे या महामोर्चात सहभागी होतील आणि त्यानंतर हा महामोर्चाचा प्रवास आझाद मैदानाच्या दिशेने सुरू होईल आणि त्या ठिकाणी आझाद मैदानाच्या ठिकाणी प्रतीक्षा आहे राज ठाकरेंच्या भाषणाची. तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनो चले जाओ, त्यांना हकलवून लावा ह्या घोषवाक्यासह मनसैनिकांनी मनसेने काढलेला हा महामोर्चा आणि त्या महामोर्चाच्या प्रवासातले प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न. प्रणाली ज्या राज ठाकरेंच्या ताफ्यासोबत आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. प्रणाली, आपण मगाशी म्हणाला होतात काही सेकंदांमध्ये राज ठाकरे आता गाडीतून खाली उतरण्याची शक्यता आणि महामोर्चात ते सहभागी होतील. आत्ता काय चित्र दिसत आहे? तर प्रत्यक्ष मोर्चामध्ये सहभागी असलेले आमचे प्रतिनिधी जे हा मोर्चा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण नेमका मोर्चा आता कुठपर्यंत आलेला आहे, हा मोर्चाचा प्रवास पुढचा कसा असणार आहे, राज ठाकरे आता कधीपर्यंत या मोर्चात सहभागी होतील हे जाणून घेणार आहोत. ही सगळी दृश्य आहेत या महामोर्चाची. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे मनसैनिक दाखल झालेले आहेत, वेगवेगळ्या घोषणा देत
एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असा पेहराव जो हिंदुत्वाच्या लाईनला शोभेल असा पेहराव आणि नवीन झेंडा मनसेचा हाती घेऊन हे मनसैनिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. अमित ठाकरे देखील मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दृश्यांमधून बघायला मिळतंय. काही वेळापूर्वी मोर्चा कडे रवाना होण्याच्या आधी राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. खरं तर सकाळपासूनच आपण पाहिलं आरतीनेच, मग ती गणेशाची आरती असेल त्यासोबतच श्रीरामांच्या मंदिरात मनसैनिकांनी घेतलेली आरती असेल त्या आरतीनी मनसैनिकांनी आधी आरती घेतली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हा मोर्चा होणार आहे, ज्या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी सर्व मनसैनिक रवाना झाले आणि हिंदू जिमखाना हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी आता महामोर्चाची सुरुवात होईल त्या ठिकाणी हे हजारोंच्या संख्येनं जमलेले मनसैनिक बघायला मिळत आहेत. सागर कुलकर्णी मरीन ड्राईव्ह परिसरातून आणि एकूणच हा जो मोर्चा आता हिंदू जिमखाना परिसरातून सुरू होणार आहे त्या परिसरातून आपल्या सोबत आहेत. सागर, काय चित्र आता या घडीचं दिसतंय? उत्सुकता ताणली गेलेली आहे कारण काही क्षणांमध्ये राज ठाकरे आता या मोर्चा सहभागी होतील. स्वाती, आता जी माहिती मिळते त्यानुसार हिंदू जिमखानाच्या परिसरात